या गेल्या 1 महिन्यामध्ये दोन आमच्याकडं असे केसेस घडल्या की 9 महिना 9वा महिना लागलेला ज्या गर्भवती महिला होत्या, ज्यांचं दोघींचं आधीचं सिझेरियन होतं, अशा 9वा महिना लागलेल्या गर्भवतींना कोरोनाची लागण होऊन कोरोनामुळं त्या अत्यवस्थ झाल्या. त्याच्या अत्यवस्थ झाल्यानंतर त्याच्यामध्येच प्रसूतीच्या देखील कळा चालू झाल्या. एक मेडिकल इमर्जन्सी असते आणि ते चालू झाल्यानंतर त्या कोरोनामुळं व्हेंटिलेटरवर गेल्या. व्हेंटिलेटरवर असताना शस्त्रक्रिया, सीझरची कपार पडणं, ते अतिशय चॅलेंजिंग म्हणजे सर्जनसाठी, ॲनेस्थेटिस्टसाठी, डॉक्टरांसाठी, फिजिशियनसाठी अतिशय चॅलेंजिंग काम आहे. त्यातून आम्ही ते रिस्क घेऊन, ती जबाबदारी घेऊन स्वीकारून तिला शस्त्रक्रिया पार पडली. दोन्ही पेशंट आज व्यवस्थित आहेत, बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहेत. दोघी या कोरोनावरती यशस्वीरित्या मात करून आज डिस्चार्ज होत आहेत.